आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे। या कामाची आज आमदार सुरेश वरपुडकर यांनी सायंकाळी पाहणी केली आहे। महापालिकेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील सुशोभीकरणाची कामं सुरू झाली आहेत। आमदार वरपुडकर यांनी ही पाहणी करताना काही सूचना देखील केल्या आहेत। याप्रसंगी माजी नगरसेवक अतुल सरोदे, माजी नगरसेविका मंगला मुदगलकर आदींची उपस्थिती होती। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पुतळा परिसरात असलेलं कठडं आज जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आलं आहे। तर कठड्याच्या ठिकाणी 3 फूट खोल खोदण्यात आला असून या कठड्याच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था आज सायंकाळपर्यंत केलेली दिसून आली नाही, त्यामुळं रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनकडून येणारी वाहनं या खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संबंधित ठेकेदारानं तत्काळ या परिसरातील सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळं आपणास 100 हत्तीचं बळ प्राप्त झालं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अंतर्गत आमदारांनी एकापाठोपाठ एक बंड पुकारल्यानंतर सुद्धा आमदार डॉ राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला। त्याद्वारे शिवसेनेसह ठाकरे घराण्यातील एकनिष्ठता त्यांनी दाखवून दिली। आमदार पाटील यांच्या या रोखठोक भूमिकेचं पक्षीय वर्तुळास शिवसेनेसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय। विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रातून त्यांना कौतुकाची थाप दिली आहे। या पत्रामुळे आमदार पाटील हे अक्षरशः भारावले असून पाटील यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपणास या पत्रानं 100 हत्तीचं बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस सीटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेस्टल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी। पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी। संपर्क 9309551922, 9209008833। आषाढी एकादशीचं औचित्य साधून 10 जुलै रोजी मानवत तालुक्यातल्या रामपुरी बुद्रुक येथील स्मृती उद्यानात वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीनं 120 वृक्षांची लागवड करण्यात आली। यामध्ये तामण, नारळ, नागचाफा, लालचाफा, चेरी, बोगनवेल, टिकोमा, आंबा, पेरू, अरेका पाम, बकाननीम, गुलाब अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। फाउंडेशनच्या माध्यमातून गाव हरितग्राम करण्यासाठी रामपुरी येथील युवक माझं गाव हेच माझं तीर्थ समजून मोठ्या जमावानं काम करत आहेत। वृक्ष लागवड मोहिमेसाठी दत्तात्रय उंदरे, अविनाश राऊत, अर्जुन तलवारे, संदीप यादव, संतोष यादव, वसंत यादव, नितीन यादव, विश्वनाथ राऊत, अजय जयस्वाल, सतीश बनसोडे आदींची उपस्थिती होती। सध्या वृक्ष लागवडीसाठी योग्य कालावधी असून लोकसहभागातून गावोगावी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे। रामपुरी हरितग्रामचे उत्कृष्ट उदाहरण असून मागील 5 वर्षापासून रामपुरीकरांनी सातत्यानं वृक्ष लागवड केली आहे। ही भूमिपुत्र म्हणून अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी लोकसमीक्षेशी बोलताना दिली आहे। पीक कर्ज वाटपासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मानवत इथं जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, संभाजी ब्रिगेड यांचा मानवत तालुका संघर्ष समितीमध्ये सहभाग होता।
तालुक्यातल्या मानोली, सावळी, नागरदवळा, आंबेगाव, देवलगाव, मानवत आदी गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचं तात्काळ वाटप करावं या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं 28 व 4 जून रोजी निवेदन देण्यात आलं होतं। त्यावर कोणताही कारवाई झाली नाही, त्यामुळे मानवत तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। जिंतूर शहरातल्या पठाण मोहल्ला परिसरातील विद्युत प्रवाह असलेला तार तुटून 18 वर्षीय शेखर चव्हाण या युवकाच्या अंगावर कोसळून तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली। जिंतूर शहरातल्या पठाण मोहल्ला परिसरात महावितरणचा भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून विद्युत तारा लोंबकळल्यात। त्यातच रविवारी शेखर चव्हाण हा दुचाकीवरून पठाण मोहल्ला परिसरातून जात असताना अचानक विद्युत प्रवाह असलेला तार त्याच्या अंगावर कोसळल्यानं तो दुचाकीवरून जमिनीवर पडला। मात्र त्याच्या हातात विद्युत तार अडकल्यानं त्याला काही क्षण विजेचे तीव्र धक्क्या बसले। हा प्रकार परिसरातील सय्यद अबुजर यांनी पाहिल्यानंतर त्यांनी लाकडाच्या सहाय्यानं तारापासून या युवकाला बाजूला काढलं, परंतु या घटनेत त्या युवकाचा खांदा तसंच दोन्ही हात गंभीर भाजले होते। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी दुचाकीवर युवकाला उपचारार्थ दाखल केलं, परंतु या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना नोकरी देणारे एकमेव तंत्र निकेतन श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेश पात्रता प्रथम वर्षासाठी 10वी पास व द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यास, सीईटी ची आवश्यकता नाही। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, 100% जॉब प्लेसमेंट। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या भविष्याचा अचूक वेध घ्या। संपर्क क्रमांक 80 87 27 16 70। परभणी जिल्ह्यात आज 11 जुलै रोजी मागील 24 तासात सरासरी 7.3 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे। परभणी तालुका 4.3 मिलीमीटर, जिंतूर 4.4, पूर्णा 0.8, पालम 3.3, गंगाखेड 4.1, सेलू 7.2, सोनपेठ 4.5, पाथरी 2.8 आणि मानवत 4.1 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर जिल्ह्याची वार्षिक सरासरी 761.3 मिलीमीटर असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 35.0 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। परभणी तालुक्यातल्या उमरी इथल्या शेतीच्या वादातून वयोवृद्ध महिलेवर हल्ला करण्यात आला आहे। सदर महिला ही जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे। रुक्मिणीबाई सटवाजी कांबळे असं या महिलेचं नाव असून याबाबत रुक्मिणीबाईचा मुलगा मुंजाभाऊ कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतामध्ये गेलो, शेतामध्ये गेलो मी पेरायला लागले, पोरगा उधान लागलं तर ते शिवगाळी केली, शिवगाळी केल्यावर जवळ आले हनमार केली, पोराला हनलं, मी पोराच्या अंगावर जाऊन पडले, मला काठी मारली, मला काठी मारल्यावर मला चक्कर आली, मला काहीच समजलं नाही। माझी आई व माझा भाऊ हे गट नंबर 84 मध्ये पेरण्यासाठी गेले असता आमच्या भावकीतील प्रतिवादी लोक बैल अडवले, अहो थांबता हमते वेळीस बैलाच्या दोन यसण्या धरल्या आणि यसण्या धरून माझ्या भावाला मारहाण करू लागले। मारहाण केल्याच्या नंतर माझी आई ही माझ्या भावाला स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे गेली असता प्रताप कांबळे या आरोपीनं काठी मारून प्राणघातक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये माझी आई ही गंभीररित्या जखमी झाली व एवढं होऊन आम्ही भावानी आणि आईनं दवाखान्यामध्ये येऊन इथं शरीर ऍडमिट झालो। ऍडमिट झाल्याच्या नंतर अजूनही जवळपास 5 ते आज 11 तारखेपर्यंत सुद्धा त्या आरोपीला कोणत्याही प्रकारची अटक नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्याची चौकशी नाही। जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार, गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी। वेळ 9 ते 8 वाजेपर्यंत। संपर्क 9921691008।
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मेडचल नांदेड ही डेमू रेल्वे 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 3 दिवस ही रेल्वे रद्द झाल्यानं या दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. नांदेड विभागातील प्रवाशांसाठी ही डेमू गाडी सोयीची असताना दक्षिण मध्य रेल्वे विभागानं ही 3 दिवस रद्द केल्याचं कळवलं. यामुळे या गाडीनं ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसुविधा होणार आहे. सुंदरलाल सावजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत समता पॅनलचे नेते मुकुंद सावजी कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं प्रचंड असं मताधिक्य मिळवून सर्वच्या सर्व जागा पटकवल्या आहेत. सुंदरलाल सावजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका 9 जुलै रोजी संपन्न झाल्यात. 11 जुलै रोजी परभणीतल्या कल्याण मंडपमच्या सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. समता पॅनलचे नेते मुकुंद सावजी कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य मिळवून सर्वच्या सर्व जागा पटकवल्या आहेत. परभणीतल्या प्रेसिडेन्सी इंग्रजी शाळेच्या वतीनं आज आषाढीनिमित्त शाळेतून विठ्ठल रुक्मिणी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शोभायात्रेची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी फोटो पूजनानं करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना वारकऱ्यांच्या वेशभूषेत त्यांनी सहभाग नोंदवला. या शोभायात्रेत ठिकठिकाणी परिसरातील नागरिकांनी बिस्किटं चॉकलेट वाटप करून या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केल्याचं दिसून आलं. स्वप्नातील घर सत्यात उतरवण्यासाठी आजच बुकिंग करा. महालक्ष्मी नगरी धर्मापुरी तालुका जिल्हा परभणी एनी लेआउटसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध. बँकेकडून कर्ज सुविधा. प्रत्येक प्लॉटची दिशा पूर्व पश्चिम. स्ट्रीट लाईट, गार्डन, अंतर्गत दामरी रोड व नाल्या. स्वतंत्र DP. प्लॉट जवळच शाळा आणि महाविद्यालय. बुकिंगसाठी संपर्क हाजी शोएब 8805847777, सय्यद इम्रान 9421867786, ॲडव्होकेट आशिष सोनी 9422178888, अब्दुल रज्जाक 7057818999. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 म्हणजेच वसमत रोड या वर्दळीच्या रस्त्यावर महापालिका प्रशासनानं तातडीनं गतिरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील व माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते दत्तधाम या दरम्यानच्या रस्त्यावर दाट लोकवस्ती आहे. शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालये यात परिसरात आहेत. त्यामुळं अहोरात्र अशी वाहतूक या रस्त्यानं होत असून जड वाहनांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. त्यामुळं अरुंद अशा रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात घडू लागले असून त्यामुळं येथून ये जा करताना वाहनधारकांना अखेरच्या जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या स्थितीत शिवाजी महाविद्यालय, वसंतराव नाईक पुतळा, रामकृष्ण नगर कॉर्नर, चिंतामणी महाराज मंदिर, शिवशक्ती बिल्डिंग, जागृती कॉलनी, कृषी विद्यापीठ, काळी कमान गेट, खानापूर फाटा, सावली विश्रामगृह, कारेगाव रस्ता कॉर्नर आदी भागात गतिरोधक उभारावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं अभियान आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेवरून राबवण्यात येत आहे. रिपब्लिकन कामगार सेलेच्या वतीनं रविवारी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं याबाबतचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महेंद्र सानके, अशोक कांबळे, रमेश साळवे, गंगा सपाटे, सुभाष खिल्लारे, TM मुंडे आदींनी उपस्थित उपासकांना मार्गदर्शन केलं. मागासवर्गीय नागरिकांसाठी राज्य शासनाकडून राबवण्यात जात असलेल्या रमाई आवास योजनेचे घरकुल जिंतूर तालुक्यातल्या राजकीय हस्तक्षेपामुळे विशिष्ट गावांनाच वाटप केल्याचं निदर्शनास आलं असून इतर गावातील नागरिकांवर अन्याय होत आहे. याकरिता सदर यादी रद्द करून गावनिहाय उद्दिष्टाप्रमाणे घरकुल त्या गावांना वाटप करण्याची मागणी एका पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनाताई राऊत यांनी समाज कल्याण अधिकारी व विभागीय कार्यालय परभणी यांच्याकडे केली आहे. आता औरंगाबाद किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या मूळव्याधीचा आजार मुळातून काढून टाका परभणीतच. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, वसमत रोड, तलाठी कार्यालयाच्या मागे, रामकृष्ण नगर, परभणी. मोबाईल क्रमांक 9921691008. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित मराठी हिंदी बालनाट्य महोत्सव दिनांक 7 ते 10 जुलै दरम्यान संपन्न झाला. त्याचा समारोप 10 जुलै रोजी परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात करण्यात आला आहे. या नाट्य महोत्सवात व बालनाट्य महोत्सवात परभणीच्या कलावंतांनी रसिक प्रेक्षकांना खिळून ठेवत मनोरंजनाची मेजवानी दिली. तर परभणीच्या कलावंतांना व्यासपीठ मिळाल्याची भावना येथील नाट्य कलावंतांनी दिली आहे.
परभणीतल्या मराठवाडा हायस्कूलच्या एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत आषाढी एकादशीचं औचित्य साधून गोपाळ दिंडी, निर्मल दिंडी ही संकल्पना राबवण्यात आली. या दिंडीत छात्रसैनिकांनी दिंडीत वाटल्या जाणाऱ्या खाऊच्या चॉकलेट्स, चिक्की, उपवासाच्या फराळ व चिवड्याची पाकिटं तसंच केळीची सालपटं हा केर कचरा गोळा केला व आपल्या कृतीतून त्यांनी प्लास्टिक कचऱ्याचं जे अविघटनशील आहे तसं त्याचा वापर कमीत कमी करावा, त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात सहकारी विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश मिळावा, प्लास्टिकचा कचरा निर्माण झाला तर त्याचं योग्य व्यवस्थापन कसं करावं हे यावेळी कृतीतून दाखवून देण्यात आलंय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.